रावण सेनेचा कुख्यात गुंड अनिकेत जाधव याच्या हत्येनंतर पोलिसांनी हत्येतील मुख्य आरोपी असलेल्या सोन्या काळभोरला अटक केली आहे. पण अटकेपूर्वी काळभोरवरही गोळीबार झाल्यानं त्यांना स्वतः पोलीस स्थानकात हजेरी लावल्याची चर्चा आहे. एकीकडे या घटना घडत असताना शहरातल्या या गँग सोशल मीडियावर प्रचंड कार्यरत असल्याचं समोर आलंय. त्यांचे स्वतःचे स्मार्ट नेटवर्क असल्याचंही पुढे येऊ लागलंय. गुंड टोळ्या करतायत स्मार्टफोनचा वापर. सोशल मीडियावरून चाललाय गुंड टोळ्यांचा प्रसार आणि प्रचार. गुंड टोळ्यांचं सोशल मीडियावर स्मार्ट नेटवर्क. श्रद्धांजली देण्यासाठी यूट्यूबवर टाकण्यात आलेला हा व्हिडिओ पहा. ही श्रद्धांजली कोणा सामाजिक कार्यकर्त्याला दिली जात नाहीये. पिंपरी चिंचवड मध्ये गँगवॉर मध्ये ठार झालेला रावण गँगचा म्होरक्या अनिकेत जाधवलाही श्रद्धांजली दिली जाते. आता अनिकेत जाधव जिवंत असताना त्याचा उदो उदो करणारा हा व्हिडिओ पहा. अनिकेत भाऊ जाधव साम्राज्य. आता ज्या सोन्या काळभोरने अनिकेतचा खात्मा केला त्याचा युट्यूबवरचा हा व्हिडिओ पहा. आधारस्तंभ माननीय सोनू भाऊ काळभोर. सोशल मीडियावर फिरणारे आणि अनेक हिट्स मिळवणारे हे व्हिडिओ पाहिल्यावर गुन्हेगारी टोळ्या आपला प्रचार आणि प्रसार कसा करतात याची चुणूक दिसून येते. एखादी घटना घडल्यानंतर त्याच्या अनुषंगाने जे काही त्यांचे समर्थक आहेत किंवा त्यांना लाईक करणारे जे लोक आहेत अशा सर्व लोकांच्या प्रतिक्रियांवर आम्ही सोशल मीडियाचे जे आमची लॅब आहे त्या माध्यमातून वॉच करत आहोत आणि त्यांना जे लाईक करत असतील किंवा या बाबतीत त्यांना जे प्रोत्साहन देत असतील अशा सर्व लोकांची आम्ही नोंद घेत आहोत आणि त्याच्यावर आमचा स्वतःचा सुद्धा वॉच आहे. गुन्हेगारी टोळ्या आपल्या प्रचारकी व्हिडिओंमधून आपल्या गुंडांचीही माहिती खुलेआम देत आहेत. गुन्हेगारी टोळ्या आपलं उदात्तीकरण करतायत. त्यांना हिट्सही चांगल्या मिळत आहेत. मग हे सगळं सुरू असताना पोलीस काय करतायत असा प्रश्न निर्माण होतो. पिंपरी चिंचवड आकुर्डी आणि आसपासच्या भागात गावगुंड पुन्हा डोकं वर काढतायत. पोलीस आता काय कारवाई करणार की हे फक्त व्हिडिओ पाहत बसणार. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सातत्याने होत असलेल्या गुन्हेगारी घटना रोखण्याचं मोठं आव्हान पिंपरी पोलिसांसमोर आहे. पण त्याचबरोबर गल्लीबोळात निर्माण होत असलेल्या छोट्या मोठ्या बाईंचं सोशल मीडियावर जे साम्राज्य उभारतंय आणि त्यांचं जे उदात्तीकरण होत आहे ते थांबवण्यासाठीही पोलिसांना मोठे शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित आडेसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.